मी शिवाजी अडरराव पाटील, माजी खासदार शिवसेना उपनेते. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवर बंदी उठवली आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. माझ्या लांडेवाडी तालुका आंबेगाव चिंचोडी जिल्हा पुणे ह्या गावात बैलगाडा शर्यती 1 जानेवारी रोजी संपन्न होत आहेत. जिल्हाधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, पोलीस खाते यांच्या सगळ्या परवानग्या, अधिकृत परवानग्या घेऊन बैलगाडा शर्यतीचं आयोजन लांडेवाडी या ठिकाणी नवीन घाटामध्ये आयोजित केलेलं आहे. मला आपल्या सगळ्या बैलगाडा मालकांना विनंती करायची, आपण सर्वजण बैलगाडा शर्यतीचा आनंद घेण्यासाठी लांडेवाडी गावामध्ये अवश्य उपस्थित राहावं. खरं म्हणजे मला अजूनही दुसरी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करायची की बैलगाडा शर्यतीचे नियम पाळणं अतिशय बंधनकारक आणि गरजेचं आहे. अनेक ठिकाणी उत्साहाच्या भरामध्ये परवानगी न घेता बैलगाडा शर्यती चालू करण्यात आलेल्या आहेत. त्याशिवाय मी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी नम्र आवाहन करतो की माझ्या पुणे जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना ज्याप्रमाणे कठोर नियमाचं पालन करून बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली, त्याचप्रमाणे कमीत कमी 15 दिवसाचं वेळ बैलगाडा शर्यत चालू करायच्या अगोदर जिल्हाधिकाऱ्याकडं परवान्यासाठी अर्ज करावा लागेल. या सगळ्या गोष्टीची पूर्तता करा, आनंद लुटा. मी तुमच्या पाठीशी कायम सक्रियपणे उभा राहील. धन्यवाद.